पुणे लोकसभेची उमेदवारी घोषित होण्याआधीच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावरती आलाय. लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधामध्ये भाजपच्याच अज्ञात कार्यकर्त्यानं बॅनरबाजी केल्यामुळे पुणे शहरामध्ये भाजपमध्ये खळबळ माजली आहे. भाजपमधील एक महत्त्वाचे नेते, माजी महापौर आणि लोकसभेचे संभाव्य उमेदवार मुरलीधर मोहाळ यांना आपल्याच पक्षातून विरोध होताना दिसतोय. पुणे लोकसभा लढण्यासाठी भाजपमधून मुरलीधर मोहाळ, जगदीश मुळीक, सुनील देवधर, संजय काकडे यांच्या नावांची चर्चा आहे. तशी तयारीही नेत्यांनी चालवली आहे, पण चर्चेतील नावांपैकी फक्त मुरलीधर मोहाळ यांच्यावरच टीका करणारे बॅनर लागलेत. हे बॅनर कोणी विरोधकांना नाही तर त्यांच्याच भाजपा पक्षातील निष्ठाळू कार्यकर्त्यानं लावल्याचं बॅनरवर लिहिलंय. उमेदवारी घोषित होण्याआधीच पुणे भाजपमधली अंतर्गत धुसफूस आहे ती चव्हाट्यावर आलेली आहे. पुणे लोकसभेसाठी इच्छुक असलेले मुरलीधर मोहोळ यांच्याच विरोधामध्ये पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत महापौर दिलं, स्टँडिंग दिली, सरचिटणीस पदही दिलं आणि आता खासदारकी कशाला, तुला नक्की पाडणार अशा प्रकारच्या अशाचा बॅनर आहे तो या महानगरपालिकेच्या आवाराच्या बाहेर लावण्यात आलेला होता. या बॅनरमुळे पक्षातच धुसफूस असल्याचं समोर आल्यानं भाजपची अडचण झाली आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज खाटेंनी मात्र बॅनरबाजीचं खापर विरोधकांवर फोडलं. काही अतृप्त आत्मे हे अन्य राजकीय पक्षामध्ये असतात की जे अशा पद्धतीने बॅनरबाजी दर इलेक्शनच्या आधी करायची आणि त्याची मजा घ्यायची, गंमत बघत बसायचं, हा खोडसाळपणा आहे. अशा पद्धतीने बॅनरबाजी करून कोणाचं तिकीट ठरतं आणि कोणाचं रद्द होतं असं होत नसतं, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. तर लोकसभेसाठी इच्छुकांच्या रांगेत उभे असलेले भाजप नेते संजय काकडेंनीही विरोधकांचं हे काम असू शकतं अशी शंका उपस्थित केली. विरोधी पक्षाचं पण काम असू शकतं, चला ह्याच्यात भांडणं लावा, पण असं काही होत नसतं. भांडणं वगैरे काही नाही, बऱ्याच वेळा असे बॅनर लागलेत, बऱ्याच वेळा निवडणूक योग्य त्या व्यक्तीलाच पक्षाने दिलेली आहे, त्यामुळे ह्या बॅनरचा काही फरक पडत नाही. उगाच मीडियाने बबाल केला आहे बॅनरचा. आमच्या पक्ष स्तरावरती कुठलाही निर्णय होणार तो दिल्लीतच होणार आणि तो मेरिटवर होईल. आतापर्यंत पुण्यात काँग्रेस आणि मनसेमध्ये गटबाजी असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं होतं, पण पक्ष शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशातील सगळ्यात मोठ्या पक्षात अशा पद्धतीनं आपल्याच नेत्याविरोधात आवाज उठवण्याची हिंमत कुणी दाखवली असा सवाल उपस्थित होतोय. हा बॅनर कुणी लावला याचा तपास केला जाईल, पण आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी हा वाद डोकेदुखी ठरणार हे मात्र नक्की. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.